प्रियंका, तुम्हा सगळ्यांचं माझं चॅनल स्वरसाज मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मटर पनीरची रेसिपी। अगदी रेस्टॉरंट स्टाइल आपली मटर पनीरची भाजी होणार आहे। त्यासाठी जी खास टिप आहे ती मी तुम्हाला रेसिपी बनवताना सांगणार आहे। चला तर मग पाहूया साहित्य। 200 ग्रॅम कापलेलं पनीर, 2 कांदे, 2 टोमॅटो, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, खडा मसाला, 8 ते 10 काजू, कसुरी मेथी, साखर, वाटाणे आणि पनीर मसाला। आता आपण कढईत थोडंसं तेल घेऊन त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण आणि काजू घालून परतवून घेणार आहोत। हा आपला पनीर भाजीचा मसाला असणार आहे। 10 ते 15 मिनटं याला मीडियम गॅसवर परतवून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण याला मिक्सरला वाटून घेणार आहोत। अगदी बारीक अशी पेस्ट बनवायची आहे। त्यानंतर कढईत पुन्हा तेल घातल्यानंतर त्यात मी सगळे खडा मसाला टाकून घेणार आहे। त्यानंतर हळद तुमच्या चवीप्रमाणे, लाल तिखट, धने पावडर आणि आपण बनवलेली टोमॅटो कांद्याची पेस्ट यात आपण घालून परतवणार आहोत। पाणी न घालताच थोडीशी हिला परतवायची आहे। त्यानंतर यात कसुरी मेथी आपण घालत आहोत आणि अगदी किंचितशी साखर। साखरेमुळे भाजीला तेल चांगलं सुटतं। तुम्ही पाहू शकतात आपला मसाला आता आजूबाजूला तेल सोडत आहे। त्यानंतर यात मी 1 चमचा पनीर मसाला घालणार आहे आणि ओले वाटाणे असल्यामुळे ते आताच मी मसाल्यात घालून घेईल, जेणेकरून ते मसाल्यासोबत व्यवस्थित शिजतील। यात मी आता थोडंसं पाणी घालत आहे आणि मसाला मीडियम आचेवर आपल्याला शिजवायचा आहे। मसाल्याला थोड्या वेळाने तेल सुटायला लागेल। तुम्ही पाहू शकतात मसाल्याला तेल सुटतंय, म्हणजेच आपला मसाला व्यवस्थित शिजला आहे। यात मी आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि कापलेले पनीर मी यात घालणार आहे। पनीर आपल्याला अगदी कमी वेळ या ग्रेव्हीत शिजवायचे आहेत, नाहीतर ते रबरासारखे होतात आणि चवीला चांगले लागत नाहीत। तुम्ही पाहू शकतात आपली पनीर भाजीची ग्रेव्ही अगदी रेस्टॉरंट स्टाईल अशी झालेली आहे। मी 2 मिनटं याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि आपली पनीरची भाजी तयार आहे। याला मी आता तंदुरी स्टाईल कोळसा स्मोक देईल। त्यासाठी मी कोळसे गरम करायला ठेवले आहेत। हे कोळसे मी गावी जाताना आणते। झाकणाला मी थोडंसं पीठ लावून सील केलं आहे। कोळसे आता मी एका स्टीलच्या वाटीत काढून घेत आहे। तोपर्यंत भाजी तुम्ही बाजूला उतरवून ठेवा। ही वाटी पनीरच्या भाजीच्या अगदी सेंटरला तुम्हाला ठेवायची आहे। त्यानंतर त्यावर 2 ते 3 ड्रॉप साजूक तूप आपण घालणार आहोत आणि यानंतर आग विझवून त्यावर 10 मिनटं आपण हे झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून कोळशाचा जो धूर आहे तो व्यवस्थित तिकडे लागेल। आपले 10 मिनटं झाले आहेत। मी वाटी बाजूला काढून घेते आणि आपली तंदुरी फ्लेवरची मटर पनीर खाण्यासाठी तयार आहे। तर अशा रेस्टॉरंट स्टाईल रेसिपीज घरी बनवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।